नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण परळी रेल्वे स्टेशनबद्दल एक छोटीशी माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ चालू करण्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया. बीड जिल्ह्यातील पश्चिम दक्षिण भागात वसलेले महत्त्वाचे रेल्वे स्टेशन म्हणजे परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन. हे स्टेशन दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद झोनमध्ये येतं. या रेल्वे स्टेशनमध्ये टोटल 3 ॲक्टिव्ह प्लॅटफॉर्म्स आहेत. परळी आदिलाबाद डेमो ट्रेन आणि परळी वैजनाथ अकोला पॅसेंजर ह्या 2 ट्रेन्स परळी येथून ओरिजिनेट होतात. कोरोना महामारी येण्याच्या आधी परळी मिरज पॅसेंजर ही ट्रेन सुरू होती, पण सध्या ही ट्रेन सुरू नाही आहे. परळी रेल्वे स्टेशनवरून मुंबई, पुणे, हैदराबाद, बँगलोर, औरंगाबाद आणि नांदेडला जाण्यासाठी दररोज ट्रेन्स आहेत. विजयवाडा, काकीनाडा आणि हैदराबादवरून साईनगर शिर्डीला जाणारे ट्रेन्स व्हाया परळी जातात. परळी आदिलाबाद डेमो, पनवेल नांदेड एक्सप्रेस, औरंगाबाद हैदराबाद एक्सप्रेस या काही महत्त्वाच्या ट्रेन्स आहेत जे परळीवरून जातात. परळी तालुक्यामध्ये वीज निर्मिती केंद्र असल्यामुळे येथे दगडी कोळसा आणि काही गुड्स ट्रेनची ये जा भरपूर प्रमाणात आहे. परभणी परळी रेल्वे मार्ग आणि विकाराबाद परळी रेल्वे मार्ग हे परळी स्टेशन येथे व्ही आकारात जोडलेले आहेत, त्यामुळे परभणीहून बिदरकडे जाणाऱ्या रेल्वेचं इंजिन येथे रिव्हर्स होतं. परभणी परळी रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण ऑलमोस्ट कम्प्लीट झालेलं आहे. परळी विकाराबाद सेक्शनमध्ये विकाराबादून लातूर रोडपर्यंत विद्युतीकरण पूर्ण झालेलं आहे आणि लातूर रोड ते परळी या मार्गावर काम प्रगतीपथावर आहे. या एकेरी मार्गाचं अजूनही दुहेरीकरण झालेले नाही आहे. भविष्यामध्ये परळी ते घाटनांदूर ही एक बायपास लाईन होणार आहे, म्हणजे परभणीवरून लातूरकडे जाणाऱ्या रेल्वेचे इंजिन्स रिव्हर्स करण्याची गरज नाही पडणार. पण जर बायपास लाईन आधीच केला तर प्रवाशांचा भरपूर वेळ वाचला असता. नगर बीड परळी रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यानंतर परळी येथे रेल्वे गाड्याची संख्या नक्कीच वाढेल. परळी रेल्वे स्टेशनवरून वैद्यनाथ ज्योतिर्लिंग देवस्थान हे फक्त 2.2 किलोमीटर अंतरावर आहे. परळी रेल्वे स्टेशनवरून ग्रीन कुकिंग हे हॉटेल फक्त 900 मीटर अंतरावर आहे. या फॅमिली रेस्टॉरंटची फूड क्वालिटी खूप चांगली आहे, फुल पैसा वसूल. तर ही आहे ओव्हरऑल माहिती परळी रेल्वे स्टेशनबद्दल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद.